नमस्कार. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच्या बेळगावातील मनगुत्ती गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, जालना अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवभक्त आक्रमक झालेले दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावर महाराष्ट्रातील संतप्त शिवभक्त कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. मनगुत्ती येथील मुख्य चौकात महिला आणि नागरिकांनी एकत्र जमून याचा विरोध केला आहे. राज्यात मराठा क्रांती मोर्चापासून अनेक संघटना रस्त्यावर उतरत या विरोधात आंदोलन करत आहेत. तसेच कर्नाटकमधील भाजप सरकारचा निषेध करत आहेत. बेळगावच्या मनगुत्तीमधील मुख्य चौकामध्ये सकाळपासून महिला आणि नागरिकांनी एकत्र जमून याचा विरोध केला. यानंतर पोलिसांकडून नागरिकांना हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुतळा हटवल्यानंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये संताप पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चा, श्रीराम सेना यासारख्या अनेक संघटनांनी पदाधिकाऱ्यांनी मनगुत्ती गावात जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पत्र लिहून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक त्याच जागेवर बसवण्याची मागणी केली आहे. मनगुत्ती गावातील प्रमुखांनी हा वाद मिटल्याचा दावा केला आहे. तीन गावांच्या बैठकीनंतर पुतळा आहे त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाने पुतळा हटवला नसून काही परवानग्या बाकी असल्यामुळे हा पुतळा सन्मानपूर्वक बाजूला ठेवल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.